टोटल महाराष्ट्र संपूर्ण आम्ही क्लोज डाऊन या ठिकाणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. भोंगा वाजलाय, सायरन वाजलेला आहे, युद्ध सुरू झालेलं आहे. कोविडच्या बद्दल सगळ्याच्या मनात खूप भीती होती. अरे इससे इससे पेशंट ले जाकर छोड़े मैडम हमने. जिसको अभी नहीं है उसको कल होगा, और जिसको कल नहीं होगा उसको परसों तो होए होगा. हिंगोली मध्ये एसआरपीएफच्या 4 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. वी डी नॉट अलाउड होम क्वारंटाईन. प्रत्येकाला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. फर्स्ट जी आम्ही गोष्ट केली ती होती इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन. ट्रिपल टी स्ट्रॅटजी आपण जी आहे ती अवलंबली आहे. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केल्याशिवाय या आजाराला कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी जे एक पत्रक काढलंय त्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे व्हायरस जे आहे ते लगेच त्याचं उच्चाटन होणार नाही, त्याचं ते व्हायरसला नष्ट करता येणार नाही. आजच्या मितीला ट्रीटमेंटसुद्धा कुठलीही नाही आहे. पंधरा फेब्रुवारीला आम्ही हिंगोलीमध्ये पहिली कोविडची जनजागृतीबद्दल सभा घेतली. जनजागृती पहिले प्रशासनमध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांची करायची होती. सुरुवातीला बैठका घेतल्या आणि बैठकांमध्ये प्रत्येकाला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. कोण काय करायचं आहे, कोणतं डिपार्टमेंट कोणत्या ठिकाणी जास्त ॲक्टिवेट राहणार आहे. सो व्हॉट वी डिसाइडेड इज दॅट वी विल फॉर्म अ टीम which is called village rapid response team at the level of the gram panchayat. त्यावेळ असं समिती आम्ही तयार केली होती की गावामधले सरपंच असतील किंवा गावामधले ग्राम सेवक असतील किंवा तलाठी असेल किंवा इतर जे प्रतिष्ठित मंडळी आहेत यांनी असा प्रयत्न केला की गावामध्ये जेही बाहेर लोक बाहेरून येतात मग त्यांचे स्वतःचे पण नातेवाईक कोणी आलेले असतील किंवा मुले असेल किंवा कोणी असेल आल्यानंतर त्यांना 14 दिवस जे आहे ते त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवायचं. या टीममध्ये गावचे सरपंच होते, उपसरपंच होते, ग्रामसेवक होते, आशा अंगणवाडी सेविका, गावातले शिक्षक, ही 6-7 लोकांची टीम होती. आम्ही गावोगावी जाऊन याबाबतीत खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती सुरुवातीला. गावकऱ्यांना आवाज देण्यात येत आहे. जगातील कित्येक देशामध्ये कोरोना व्हायरसची साथ आली आहे, त्यामुळे दक्षता घ्या व या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. आणि जाणून बुजून आम्ही प्रत्येक गावातले जिल्हा परिषद शाळा होते ते तिथेच संस्थात्मक विलगीकरण केंद्र एस्टॅब्लिश केले आणि ते फेब्रुवारीमध्ये. वी डी नॉट अलाउड होम क्वारंटाईन बिकॉज ऑफ दॅट वी कुड ॲक्च्युली कॅप्चर ऑल द पीपल हू वेर इन्फेक्टेड विथ कोविड अँड कमिंग टू हिंगोली. फर्स्ट आम्ही आमचे जिल्ह्याचे 10 ठिकाणी आम्ही नाकाबंदी लावली होती. ते पॉईंटवरती कोणी मोटरसायकलवरती, कुठले 4-व्हीलरवरती, कोणी दुसरे साधनामधून पुणेवरून आलेले लोक जे पर्टिक्युलरली हिंगोलीचे राहणारे होते त्यांची त्याच ठिकाणी थर्मल स्कॅनिंग आणि बेसिक प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन त्यांची तोच पॉईंटला करण्यात आली. तर ते रेव्हेन्यू ऑफिशियल्स आणि सगळी मशिनरी कामाला लागून त्यांना ताबडतोब आम्ही क्वारंटाईन करायची व्यवस्था केलेली होती. त्यांना टेस्ट केलं आणि त्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच मग त्यांना आपण इतर गावाच्या लोकांशी किंवा त्यांच्या घरी मिक्सअप होण्याची परवानगी दिली. हिंगोलीमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आलेला आहे. हिंगोलीत पहिल्या रुग्णाची नोंद झालेली आहे. जे सिम्पटम्स येतात त्याच्यावर आधारित आपण ट्रीटमेंट करतो किंवा आजच्या मितीला वॅक्सिन सुद्धा नाही आणि त्यामुळे आपल्याला व्हायरस बरोबर काही वर्ष काही महिने जगावंच लागेल. माझ्या पूर्ण फॅमिलीला कोरोना झालेला आहे. आपली बॉडी जेवढी आपण रिस्पॉन्स देऊ शकतो तेवढं ते लवकर पण बरं होते. ऑक्सिजनचा त्रास जास्त सुरू झाला, दम लागणं, धाप लागणं असं जास्त सुरू झाला. लक्षणं थोडं जाणवत होते, म्हणजे आपण तपासून घ्यावं जेणेकरून म्हणजे आपल्याला कोणाला म्हणजे आपल्याला घरात त्रास होणार नाही, घरातल्या माणसांनाही त्रास होणार नाही, त्याच्याकरता दवाखान्यामध्ये येऊन ॲडमिट झालो. प्रोएक्टिव्हली टेस्ट केल्यामुळे काय झालं की सुरुवातीलाच निदान झालं,
सुरुवातीलाच डिटेक्ट झाला की यांना कोविड आहे, लगेच त्यांना वेगळा करून आम्ही त्यांच्यावर उपचार सुरू केला. त्याच्यामुळे आमच्याकडे ऑगस्टपर्यंत एकही डेथसुद्धा झाली नव्हती. वी बिलीव्ह दॅट की अर्ली वी स्टार्ट द ट्रीटमेंट बेटर द रिझल्ट्स अँड दॅट्स वाय महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आमची मॉर्टॅलिटी अत्यंत कमी आहे. वी आर लेस दॅन 1%. I think when Palang Mantri came to our district to review the condition of the COVID-19, we conveyed this message and this was well taken by the Palang Mantri. So, I went to the center of the two-three center. I was told that the big issue is that we have been very successful in the Rokudham. Because people are not जे आली नाहीत घरी आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकलं नाही. लोकांना एका जागेत थांबवलं गेलं, त्यांचं व्यवस्थापन केलं गेलं आणि त्यांच्या जेवणाची पाण्याची राहण्याची सगळी व्यवस्थापन व्यवस्थित चाललं आहे का ते बघितलं गेलं आणि त्या माध्यमातून आमची ती एक प्रोसेस झाली. लोकांना जवळपास एक महिला बचत गटाचं सहाय्य घेऊन आम्ही 10,000 मास्कची निर्मिती केली आणि 10,000 मास्क लोकांना फ्रीमध्ये वाटप केले जेणेकरून लोकांनी ते वापरावे. त्यानंतर आम्ही हिंगोलीमध्ये पहिलं हँडवॉश सेंटर जे सार्वजनिक ठिकाणी लोकांना हात धुण्यासाठी उपलब्ध करून दिलं होतं. गव्हर्नमेंटसुद्धा हाच प्रयत्न होता, कमीत कमी शेतीवर काही फरक पडू नये. सगळे APMCs चालू ठेवले, कृषी सेवा केंद्र आहे, बियाणे आहे, खत आहे, ते आम्ही वेळेवर उपलब्ध करून दिले. सरकारी वाहनासाठी परवाने पास काढून बियाणे घेऊन जा म्हणले शेतकऱ्यासाठी, त्याच्यामुळे काही अडचण आली नाही. आम्हाला शेतकऱ्यासाठी काही अडवी नाही, काही नाही, काही नाही. आम्ही त्यांचे ट्रॅक्टर्सचे रिपेअरची सुविधा किंवा ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट्सची सुविधा ते आम्ही बंद होऊ दिली नाही, ते आम्ही तेवढा मेंटेन केला. ज्यावेळेस लॉकडाऊन होता, पूर्ण गाडी बंद होती, त्यांच्यामध्ये बरेचसे लोकांची अशी अडचण होती की कोणाला मेडिकल फॅसिलिटी पाहिजे, कोणी सिनियर सिटीजन आहे त्यांना डॉक्टरकडे चेकअपला जायचं आहे. प्रत्येक तालुका ठिकाणी हिंगोली पोलिसाच्या वतीने आम्ही फ्री त्यांना ऑटो रिक्षा टॅक्सीची व्यवस्था केली. अरे इसे इसे पेशंट ले जाकर छोड़े मॅडम हमने, की कोई बाहेर गाव से पैदल चलने आले यात्रीगण जो पैदल चल रहे थे उनका ट्रीटमेंट करने के लिए दवाखाने भेजा और फिर ऐसे प्रेग्नेंट लेडीज के फोन आ रहे थे. जर टायमावर जर ती ऑटो जे पण आहे सुविधा ते प्रवास करायला झालं नसतं तर शक्यतो करून नॉर्मल घरातच डिलिव्हरी झाली असती. म्हणजे खूप सिच्युएशन जी होती ती थोडीशी नाजूक होती. त्याप्रकारे आम्ही तिथं गेल्यानंतर ना अर्ध्या तासात डिलिव्हरी झालेली होती. बाळ बघून आम्हालाही आनंदात आलं. हिंगोलीमध्ये SRPFच्या 4 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. कारण SRPFचे 4 जवान ज्यांना आता कोरोनाची लागण झालेली आहे. 200 जवान मुंबई आणि मालेगाववरून ड्युटी करून हिंगोलीला परत आले तर मी माझी पॉलिसीप्रमाणे त्या सगळ्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन केला. आम्ही त्यांना टेस्ट केला, त्या 200 89 लोक पॉझिटिव्ह आले. हिंगोलीमध्ये SRPचे इन्फेक्शन होण्याच्या अगोदर एक केस होती फक्त, दॅट वॉज अ बिग शॉक फॉर द हिंगोली डिस्ट्रिक्ट. पण आम्ही ती काळजी घेतली की त्यांच्यामुळे कुणाला होऊ नये. त्यांच्यामध्ये जे इन्फेक्शन होणं नॅचरल होतं, कारण ते सोबतच राहिलेले होते, 1.5-2 महिना सोबत होते. मग आम्ही त्यांना पुन्हा आणखी फर्दर आयसोलेट केलं, म्हणजे गाड्या गेटवरती गाड्यासुद्धा आल्या तर त्यांना आम्ही तिथेच सॅनिटाईज केलं गाड्यांना, तशाच गाड्या आम्ही बिल्डिंगच्या समोर नेल्या आणि त्यांना डायरेक्ट बिल्डिंगमध्ये ठेवलं आणि पूर्ण साईडनं मग त्यांना आम्ही सेंट्रीफ्युगर लावून त्यांना बाहेर यायचा काही स्कोप नाही ठेवला. मोठ्या प्रमाणात हे जे एक्सप्लोजन होऊ शकत होता, उद्रेक होऊ शकत होता, ते अवॉइड झाला. त्याच्यामुळे ही जी पॉलिसी होती ते डिव्हिजन लेवल आणि नंतर इव्हन स्टेट लेवलवर ॲक्सेप्ट झाली की इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केल्याशिवाय या आजाराला कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही. लॉकडाऊनचा फायदा काय झाला हा आम्हाला अनुभव त्या काळात होता. तो जो तिथल्या प्रशासनाने आणि कलेक्टरने केलाच, पण त्याचा फायदा आम्हाला त्या ठिकाणी झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की प्रोटोकॉल कशा केला पाहिजे, कशा तऱ्हेने यंत्रणेने काम केलं पाहिजे की जेणेकरून आपला रेट मृत्यूदर कमी राहील आणि आपला रिकव्हरी रेट वाढेल. दुसरी आमची जी नॉन मेडिकल इंटरव्हेन्शन होती, नॉन मेडिकल इंटरव्हेन्शन मी बरेच घेतले कारण फक्त मेडिकल इंटरव्हेन्शननी ह्या एपिडेमिकला कंट्रोल करणे टोटली इम्पॉसिबल आहे. तर त्या नॉन जे मेडिकल इंटरव्हेन्शन होती त्याच्या सर्वात मोठी होती कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची. जे मॅक्सिमम आम्ही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केली आहे, एक पॉझिटिव्ह रुग्णामागे आम्ही जवळपास 98 कॉन्टॅक्ट आम्ही ट्रेस केले आहे. आणि सर्वांनी मिळून एक स्ट्रॅटजी ठरवली होती
की जगामध्ये सगळ्यात चांगले दोन पॅटर्न होते, तो होता दक्षिण कोरिया आणि जर्मनी पॅटर्न. यांचा रिकव्हरी रेट 90% होता. आणि त्या अनुषंगाने आपण सुरुवातीपासून काय केलं की आपण ती ट्रिपल टी स्ट्रॅटर्जी आपण जी आहे ती अवलंबली आहे. त्याच्यामध्ये आहे ट्रेस, मग टेस्ट आणि ट्रीट. तर ट्रेस म्हणजे काय की ज्याला कोणाला आपण कोविड सस्पेक्ट करतो त्याच्यापर्यंत पहिले आपण पोहोचलो पाहिजे. अगदी ह्या आपल्याला लक्षात राहत नाही, काल आपण काय जेवलं ते आज आपण सांगू शकत नाही फर्मली. त्या अनुषंगाने आम्ही कॉल CDR रेकॉर्ड्स, म्हणजे आम्ही योगेश कुमार सरांना पत्र लिहायचो आणि ते लगेच एका तासामध्ये एका दिवसामध्ये ते आम्हाला CDRs द्यायचे. आणि मग ते CDRs आम्ही पेशंटसमोर ठेवत होतो आणि मग म्हणत होतो तुम्ही या या लोकेशन्सला आहात, इथे कोणाला आपण भेटलात. आणि त्या अनुषंगाने आपल्याला जास्त कॉन्टॅक्ट्स मिळत गेले आणि मग आपण त्यांना टेस्ट करून त्यातनं पॉझिटिव्ह काढत होतो. हिंगोलीमध्ये ह्या गोष्टीवर आमचा फोकस होता, एक डबलिंग रेट, रिकव्हरी रेट आणि मृत्यूचं प्रमाण कमी ठेवून आणि लाईन ऑफ ट्रीटमेंट आणि लाईन ऑफ लोकांना असलेली सुविधा ह्या तिथल्या तिथे मिळाल्या पाहिजेत. ताप येऊ लागली होती आणि थोडा दम येऊ लागला होता. मी अँटीजेन टेस्ट केली, ती मी पॉझिटिव्ह निघाला, मला इथं रिपेअर केला. आज 14-15 दिवस झाले, आता तब्येत माझी बरी आहे आणि इम्प्रूव्ह होत आहे. लेबर मायग्रेशन आम्ही म्हणतो की सरप्राईज एलिमेंट होता. तेलंगणा लागून नांदेड, नांदेडच्या नंतर हिंगोली, म्हणजे ते एकदा महाराष्ट्रामध्ये एंटर झाले तर स्वाभाविक आहे ते हिंगोलीमधून पास होणार होते. महाराष्ट्र में काम करते हैं कंपनी में, नांदेड वो ठेकेदार भाग गया, कह रहा है कंपनी बंद हो गया, हम तुम लोग खाना पानी नहीं देंगे, अब तुम लोग घर जाओ. जसेच ट्रक्सची चेकिंग झाली तर ते लेबरला ताबडतोब तिकडून काढून क्वारंटाईन करण्यात आलं. त्यांच्या मागचा उद्देश तसा होता की एकतर त्यांच्यावरून जिल्ह्याला काय खतरा होऊ नये, जिल्ह्याला संसर्ग वाढू नये. मुख्यमंत्रीजीने आश्वस्त किया है कि हम जरूर माइग्रंट वर्कर्स के ऊपर ज्यादा ध्यान देंगे और देते आए हैं. त्याचप्रकारे आपण जे कंटेनमेंट झोन होते ते नुसते कंटेन नाही केले, त्याच्यामध्ये 4-5 गोष्टीचा आपण समावेश केला. नंबर 1, तिथल्या लोकांची मुवमेंट आपण रेस्ट्रिक्ट करायला पाहिजे. पण हे कंटेनमेंट झोन इनिशियली स्लम्समध्ये होते, ते एखाद्याला 14 दिवस जर आपल्याला कंटेन करायचं असेल तर त्याचा फूड किंवा त्याचं जे डेली वेजेस जे बुडत होते त्या अनुषंगाने हिंगोलीच्या खूप साऱ्या सेल्फ हेल्प ग्रुपने त्यांना धान्य पुरवलं, जेणेकरून ते 14 दिवस तिथे कंटेन राहू शकले. आपण त्यांना दूध, भाजीपाला, डेली नीड्स तिथे कंटेनमेंट झोनमध्ये प्रोव्हाइड केले. त्याच अनुषंगाने पोलीस ऑफिसर्सने तिथे ड्युटी लावून त्यांच्या कंटेनमेंटचे झोनचे लोक इतर ठिकाणी मार्केटमध्ये जाणार नाहीत याची दक्षता घेतली. आणि जर तिथे काही मेडिकल इमर्जन्सी लागली तर आमच्या ग्रुपने 108 ॲम्ब्युलन्स थ्रू त्यांना सर्व्हिस दिलेली आहे. प्रत्येक कमिशनरेटला 15 कोटी रुपये पुण्याला दिलेत, कोकण 15 कोटी रुपये दिलेत आणि बाकी सगळ्या छोट्या कमिशनरेट्सला सुद्धा 5 crores त्यांना उपलब्ध करून दिले तातडीनं खर्च करण्यासाठी. बरेच प्रमाणात शासनाने आम्हाला निधीसुद्धा उपलब्ध करून दिली, त्याच्यातून आम्ही PPE खरेदी, व्हेंटिलेटर खरेदी, मध्ये एक जसं मी सांगतो तुम्हाला की आमच्याकडे जेव्हा हे सुरू झाला होता मार्च एंडमध्ये आमच्याकडे फक्त 6 व्हेंटिलेटर होते पूर्ण जिल्ह्यामध्ये. आज रोजी आमच्याकडे 100 व्हेंटिलेटर आहे, जवळपास 2500 आमच्याकडे बेड्स आहे. त्याच्यापैकी 450 बेड्स जे आहे त्याच्या सेंट्रल ऑक्सिजन सप्लाय आहे, म्हणजे सेंट्रल ऑक्सिजन लाईन आहे. आणि जवळपास 800 बेड्सना आम्ही कधीही ऑक्सिजन सप्लाय करू शकतो असे बेड्स आहेत. प्रत्येक बाजूने परिपूर्ण अशा आम्ही तिथे एक डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल तयार केलं आहे. तिथे आमच्याकडे डिलिव्हरी करण्यापासून डायलिसिसची सुविधा उपलब्ध आहे. 1 महिनी ऑपरेशन थिएटर आम्ही तिथे केला आहे. 20 बेडचा आम्ही ICU केला आहे. मतलब हे ॲक्च्युली दिस इज समथिंग विच वी हॅव एक्सपिरियन्स फर्स्ट टाईम इन आर लाईफ टाईम, दॅट दी पेशंट्स आर बिंग रेफर्ड फ्रॉम प्रायव्हेट हॉस्पिटल और प्रायव्हेट डॉक्टर्स टू द सिव्हिल हॉस्पिटल. सिव्हिल हॉस्पिटलला एवढी छान व्यवस्था आहे, वेळेवर सकाळी 6-6:30 सर्व स्टाफ येतो, तुम्हाला औषध गोळ्या ज्या त्यांच्या चार्टप्रमाणे पूर्ण दिल्या जातात आणि 9 चहा नाश्ता येतो आणि 11:30-12 जेवण दिलं मॅडम त्यांनी आणि पुन्हा मग 4:30 एक अंडी आणि चहा आणि 6:30-7 जेवण. एवढी छान व्यवस्था आहे, त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन एवढं चांगलं आहे मॅडम सिव्हिल हॉस्पिटलचं. आणि तो कोणी असो प्रत्येकाला ट्रीटमेंट चांगलं दिलेलं आहे मॅडम. आमच्या समोर एक 78-80 वर्षाची म्हातारी एकटी आली आणि तिचं ट्रीटमेंट घेतल्या 11व्या दिवशी गेली घरी. वार्डमध्ये ती सर्वांना सांगत होती, अरे काय बसले तुम्ही, जरा उठा बसा,
बघा मी एवढ्या वर्षाची वय मी घाबरत नाही, तुम्ही कशाला घाबरता? गोली इज वन डिस्ट्रिक्ट वेअर कलेक्टर ऑल्सो केम पॉझिटिव्ह अँड देन इवन द सीईओ मायसेल्फ केम पॉझिटिव्ह. मी पॉझिटिव्ह आल्यानंतर घरीसुद्धा खूप तणावपूर्ण वातावरण झाला. माझी मिसेस खूप म्हणजे ते खूप चिंताग्रस्त झाली. माझे आणि आम्ही आमचे दोघांपेक्षा आम्हाला आमचे मुलाची चिंता झाली आणि सुदैवाने ते दोन्ही निगेटिव्ह आले. मी लगेच त्याच दिवशी सिव्हिल हॉस्पिटलला शिफ्ट झालो. मी पण पॉझिटिव्ह आलो. मी पण डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला 10 दिवस तिथं राहिलो. स्वतः सीएम साहेबांनी फोन केला आणि थोडा त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो आहे स्वतःची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. पण तुम्ही लोक काही ऐकतच नाही. पण ते त्यांनी त्यांचे त्यांना काळजी होती माझी, त्याच्यामुळे त्यांना सांगितलं. तर ते मला खूपच चांगलं वाटलं. म्हणजे डायरेक्टली म्हणजे ज्या स्टेटचे CM स्वतः कलेक्टरला फोन करून आणि धीर देत आहेत, ते किती म्हणजे ते मोठे माणूस असेल. ही सरकारी यंत्रणा आज वीरासारखे आपल्यासाठी आपलं घरदार कुटुंब किंवा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे आपल्यासाठी लढत आहे. कितनी भी सुंदर स्ट्रॅटेजी हो, जब तक उस स्ट्रॅटेजी का हर जो पार्ट है वो अपना कॉन्ट्रीब्यूशन ना करे एक्सपेक्टेड, तो वो स्ट्रॅटेजी कभी सक्सेसफुल नहीं हो सकती. वेरी गुड कोऑर्डिनेशन बिटवीन द कलेक्टर ऑफिस एंड देन जिला परिषद ऑफिस एंड SP ऑफिस व्हिच एक्चुअली एन्श्योर्ड दैट एनी चैलेंजेस वर टेकल वेरी स्मूथली एंड वेरी इफिशियंटली. मला अभिमान आहे आमच्या स्टाफावरती, त्यांच्या फॅमिलीजवरती. मनापासून मला वाटतं की सगळ्यांनी पूर्णपणे त्यांच्या 100% या काळामध्ये समाजासाठी, जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठी दिलेलं आहे. आता हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या पॉझिटिव्हिटी रेट जर आपण बघितला तर रोज 30-40 पेशंट येत आहेत. पण आमच्याकडे डिस्चार्ज रेटसुद्धा तेवढा 40 पेशंटचा रोजचा आहे. आमचा महाराष्ट्रात जिल्हा हा आमचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये फर्स्ट होता. सन्माननीय राजेश टोपे साहेब जे आरोग्यमंत्री, त्यांनी त्यांच्या ह्या काळात खूप चांगलं काम केलं आणि लोकांनी सुद्धा त्यांना सहकार्य केलं जे त्यांनी अपेक्षित केलं होतं. ज्या पद्धतीने टोपे साहेबांनी त्या परिस्थितीचं नियोजन केलं, जे मॉडेल क्रिएट केलं, ते पूर्ण देशाच्या नव्हे पूर्ण जगासाठी तो एक एक्झाम्पल आहे. फ्रंटलाईनला काम करणारे आमचे डॉक्टर्स, नर्सेस, कंपाऊंडर्स, वॉर्ड बॉईज असतील, शिपाई असतील, पोलीस कर्मी लोक, मला वाटतं या सगळ्या लोकांचे मानव तेवढे आभार कमी आहेत. कारण कोरोनाच्या या लढाईमध्ये त्यांनी अगदी फ्रंटलाईनला राहून जीव धोक्यात टाकून मोठ्या पद्धतीनं कार्य केलेलं आहे आणि त्यामुळे त्या सगळ्यांना मी सॅल्यूट करतो, प्रणाम करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.